अमोल कोल्हेंनी जी भूमिका घेतलेली आहे, आक्रोश मोर्चाचं नाव करून ते आता प्रत्येक तालुक्यामध्ये फिरत आहेत, त्याबाबत काय वाटतं तुम्हाला? आता शेतकऱ्यांचा तो प्रश्न आहेच आहे, म्हणून त्यांनी शेतकऱ्यांसाठी जो प्रश्न उचललेला आहे त्याच्यासाठी मी ऑलरेडी त्या मोर्चाच्या आधीच एक शेतकरी म्हणून त्यांना पाठिंबा दिला आहे. तो जर राजकीय मोर्चा होऊन जर राजकीय पक्षाच्या हे करून जर पुढं जात असेल तर त्याला माझी सहमती नाही. आपण त्या मोर्चामध्ये सहभागी होणार होतात परंतु प्रत्यक्ष सहभागी झाले नाही. माझा त्याला पाठिंबा होताच मी त्या मोर्चाला नारायणगावला माझ्या निवासस्थानाच्या इथून जाणार असल्यामुळे मी त्याला भेट पण देणार होतो. पण त्याच दिवशी शिवजयंती उत्सवाची महत्त्वाची बैठक मुंबईला असल्यामुळे मी गेलो होतो. बैठकीसाठी आम्ही तिथं गेल्यामुळं मी त्याला आलो नव्हतो. पण माझ्यावर प्रेम करणारे जे काही कार्यकर्ते असतील, नेते म्हणले असेल, त्यांना पण मी सांगितलं की तुम्ही त्या त्याच्या आकाशात मोर्चामध्ये जा. त्या मोर्चामध्ये त्या विभागातले लोक गेले होते. अजितदादा आई अमोल कोल्हेंमध्ये आपण पाहतो की शाब्दिक जे काही युद्ध चालू आहे याच्याकडे आपण कसं बघता? कसं बघणार, मी छोटा माणूस आहे. आपले मित्र अमोल कोल्हे आहेत तुम्ही सांगता, त्यांना मित्र म्हणा, मित्रासाठी तुम्ही काय प्रतिक्रिया? कसं आहे आता हे राजकारणाचे सगळ्या दिशा सगळ्यांचे विचार हे सगळ्या गोष्टी बनवल्या. दादा महान नेते आहेत, वरिष्ठ नेते आमचे पवार साहेब आहेत, अमोल कोल्हे जर माझे मित्र असले तरी ह्या विभागाचे जे खासदार आहेत ते हुशार व्यक्तिमत्व आहे. दादा जे काही बोलले त्याच्यावर अमोल कोल्हेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे, त्याच्यात काय मी बोलणं एवढे मोठे पण नाही, मी बोलू पण इच्छित नाही त्याच्यावर.